भीम सैनिकांना पुण्यातल्या पिंपरी चिंचवडतल्या रात्रंदिवस लढणाऱ्या तरुणांना हे तरुण कुठे बटीक झाले नाही, कुणाच्या पाया पडायला गेले नाही, कुणाकडे भीक मागायला गेले नाही। कारण मनोज गरबडेने सांगितलं होतं, मनोज गरबडेला आहे की तू विश्वास आहे, आजचा कार्यकर्ता नाहीये, क्रांतिकारक कार्यकर्ता आहे, तो लढतोय। आणि त्यांनी हे अतिशय नियोजितपणे आंदोलन केलं आणि त्याला हे सुद्धा माहित होतं माझा विजय माझे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करणार आहे, त्या संविधानाच्या बळावरती त्यांनी हे आंदोलन केलं। कुणाच्या मध्यस्थीने आमचा मनोज सुटलेला नाही, कोण्या सुपारीबाजामुळे आमचा मनोज सुटलेला नाही, कोण्याही पक्षामुळे मनोज सुटलेला नाही, तर या पिंपरी चिंचवड मधल्या वकिलांमुळे मनोज सुटलाय, या संविधानामुळे मनोज सुटलाय आणि बाबासाहेबांच्या अनुयायांमुळे जय भीमच्या नाऱ्यामुळे मनोज सुटलेला आहे। एव्हरीवन प्लीज फॉलो, लाइक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राइब द सम्यक क्रांती चॅनल। थँक यू। जय भीम, जय संविधान। सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे। आपण बघितलं की आत्ताच मनोज गरबडे व त्याचे जे दोन सहकारी आहेत त्यांना पिंपरी कोर्टाने आत्ताच जामीन मंजूर केलेला आहे, त्यांची सुटका केलेली आहे। या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे माननीय दीपक भाई केदार या ठिकाणी काल आले होते, त्यांनी सर्वांची भेट घेतली, त्यांच्या घरच्यांची भेट घेतली आणि आपल्याला माहिती आहे की संघर्ष आपला नारा आहे, त्या पद्धतीने या ठिकाणी भाईसुद्धा या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहून या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि मनोज गरबडे आणि त्यांच्या जे साथीदार आहेत त्यांना सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत। भाई काय सांगाल मनोज सरगडेला, मनोज गरबडेला आज या ठिकाणी सुटका केलेली आहे आणि त्याच्या दोन सहकाऱ्याला सुटका केलेली आहे। भीम सैनिकांचा हा खूप मोठा विजय आहे। आपण बघितलं की इतका मोठा जल्लोष आहे, हा जल्लोष आपल्याला दर्शवतो की भीम सैनिक हा कधीही संघर्षातून विजय प्राप्त करतो। काय सांगाल आजच्या विजयाला? केंद्रात उभा राहिलेला मनोज गरबडे जो सांता सैनिक दलाचा लढाऊ योद्धा आहे त्याला माझा क्रांतिकारी सॅल्यूट आहे की त्यांनी जी क्रांती केली त्या क्रांतीने देशाला कोणत्याही नेत्याला आणि संघटनेला जमलं नाही। केंद्रात उभा राहिलेला हुकुमशाहीचा अजगर कापण्याचं काम मनोज गरबडेने केलेलं आहे आणि या ठिकाणी जी हुकुमशाहीच्या माध्यमातून आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत होता तो प्रयत्न हाणून पाडण्याचं काम आज आंबेडकरी जनतेने केलेलं आहे। हे देशावर सर्वात मोठं संकट होतं हुकुमशाहीचं, तानाशाहीचं, दादागिरीचं, ते उद्ध्वस्त करण्याचं काम भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला मनोज गरबडे आणि आंबेडकरी जनतेने केलेलं आहे। हे फक्त एक प्रकरण नाही तर या प्रकरणाला मी व्यापक दृष्टीतून बघतोय की देशात उभा राहिलेली हुकुमशाही आणि अराजकता उद्ध्वस्त करण्याचं काम संविधानाने केलंय। आज समाजानं हे दाखवून दिलंय, समाज, संविधान, वकील आणि एकजूट ह्या ताकदीने हातात निळा झेंडा, जय भीमचा नारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या आमच्या लढ्याने हा लढा जिंकलेला आहे। त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी अनुयायांना, भीम सैनिकांना, पुण्यातल्या पिंपरी चिंचवडतल्या रात्रंदिवस लढणाऱ्या तरुणांना, हे तरुण कुठं बटीक झाले नाही, कुणाच्या पाया पडायला गेले नाही, कुणाकडे भीक मागायला गेले नाही। कारण मनोज गरबडेने सांगितलं होतं, मनोज गरबडेला आहे की तू विश्वास आहे, आजचा कार्यकर्ता नाहीये, क्रांतिकारक कार्यकर्ता आहे, तो लढतोय। आणि त्यांनी हे अतिशय नियोजितपणे आंदोलन केलं आणि त्याला हे सुद्धा माहित होतं माझा विजय माझे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करणार आहे, त्या संविधानाच्या बळावरती त्यांनी हे आंदोलन केलं। कुणाच्या मध्यस्थीने आमचा मनोज सुटलेला नाही, कोण्या सुपारीबाजामुळे आमचा मनोज सुटलेला नाही, कोण्याही पक्षामुळे मनोज सुटलेला नाही, तर या पिंपरी चिंचवड मधल्या वकिलांमुळे मनोज सुटलाय, या संविधानामुळे मनोज सुटलाय आणि बाबासाहेबांच्या अनुयायांमुळे जय भीमच्या नाऱ्यामुळे मनोज सुटलेला आहे। त्या सगळ्यांना माझा या सिद्धनाथ महाराजांच्या अवलादींना
क्रांतिकारी जयभीम घालतो। आम्ही दाखवून दिले नरेंद्र मोदीला, दाखवून दिले मोहन भागवतला, दाखवून दिले चंद्रकांत पाटलाला, दाखवून दिले गृहमंत्री अमित शहाला, दाखवून दिले राज्यपालाला, दाखवून दिले कोणती यंत्रणा युधी झुकेगा नाही साला, हे आज आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे। आमच्या नादी लागायचं नाही, तो बाकी 3.5 फूट काय म्हणला त्याला, एका झापडीस 3 फूट घातला ते गायबच झाला। त्यामुळे हे आमच्या घरात घुसायची धमकी देणारे, लोकशाहीमध्ये ते सगळं चालतं, महामानवांना समाजकंटक अपमानित करतील तेही चालतं, त्यांना काय फक्त माफीला नामा लिहिला की माफ होऊन जातं, पण आम्हाला जेलमध्ये टाकलं जातं। आजच्या या कोर्टाचा निर्णय समग्र देशभर लागू व्हावा आणि 353 मध्ये ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल आहेत ते सगळे मागे घेण्यात याव्यात, ही असणारी ऑल इंडिया पॅंथर सेनेची, समता सैनिक दलाची आणि समग्र आंबेडकरी अनुयायाची भूमिका आहे की 353 आम्हाला उद्ध्वस्त केलेलं आहे। आजच्या जजमेंटला समोर ठेवून 353 हे कलम बाजूला करावं आणि कार्यकर्त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं थांबवावं। सूरवीर मनोज गरबडे याच्या बाबतीत अनेक नेत्यांनी एक स्टेटमेंट दिलं की संस्कृती नाही, एका फाकड्याने तर तिथं बसून स्टेटमेंट काढलं की स्टंट आहे, तो एक म्हणतोय स्टंट आहे, एक म्हणतोय शाई फेकणं संस्कृतीत बसत नाही। अनेक नेत्यांचे स्टेटमेंट बघितले, विरोधात बोलायचं पण शाई फेकणे काय हा संस्कृती नाही, त्या तमाम सगळ्यांना आम्ही सांगितलं आणि समर्थनात आंबेडकरी समाज उतरलाय की जी शाई फेकलेली आहे ते फक्त निषेध होता, प्रतिकात्मक आंदोलन होतं, स्टंट काय असतो आणि संस्कृती काय असते हे आम्हाला शिकू नका। आमच्या मनोजने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या महाराष्ट्राची सत्ता मिळावी म्हणून काही केलेलं नाही, या देशात आमदार खासदार हो म्हणून काही केलेलं नाही, तर आमचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंची अस्मिता उद्ध्वस्त करायला निघालेल्या प्रवृत्तीचं तोंड ठेचण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे अस्मितेसाठी हे आंदोलक मैदानात आलेले आहेत। या माध्यमातून त्या संस्कृतवाल्याला आणि त्या स्टंटवाल्याला मी आवाहन करतोय की तुमच्यासारखं आमच्या भीम सैनिकांनी आम्ही समाजासाठी लढत लढत मारणारे अवलादी आहेत, आम्ही सत्तेसाठी दंगली केलेल्या नाहीत। जो सुसंस्कृतीची भाषा करतोय त्यांची सगळी संस्कृती दंगलीची आहे, दंगलीमधून त्यांनी सत्ता मिळवलेली आहे, त्याच्यामुळे दंगलखोरांनी आम्हाला आंदोलनाची संस्कृती शिकू नये हे जाहीर करतो। आम्ही दाखवून दिले आजगर कितीही बलाढ्य असू द्या, हुकुमशाही असू द्या, त्याला कापल्याशिवाय आम्ही लोकशाहीच्या आणि संविधानाच्या हत्यारात राहत नाही। आमच्या पाठीशी आमचा बाप उभा आहे आणि हातामध्ये संविधान आहे, कोणताच माई चाला आले या देशात आंदोलकांचा आवाज दाबू शकत नाही, ही आमची भूमिका आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, आंबेडकरी एक जुटीचा विजय असो, आंबेडकरी एक जुटीचा केला पाहिजे आपला। घ्या घ्या, जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय अत्याचार होतो, गेल्या 2.5 वर्षात मी सुद्धा फिरतोय, मनोज गरबडे सुद्धा लढतात, अनेक आंदोलक लढतात, परंतु यांचा आवाज विधान भवनात जात नाही, संसदेत जात नाही, लढणारे यांचा आवाज तिथं पोहोचू देत नाहीत। त्याच्यामुळे समाजाने लढणाऱ्यांना बळ द्यावं, लढणाऱ्याच्या पाठीशी उभं राहावं। मी अनेक वेळा माझ्या भाषणात बोललोय की आमच्या आया बहिणीचं रक्त जर गाव कुसात निघत असेल तर कोणताच माईचा लाल आमदार खासदार राखीव मतदारसंघातून जातो पण संसदेत आणि विधानभवनात बोलत नाही। लढणारे रस्त्यावरचे हे तरुण विधानभवनात गेले तर समाजावर अन्याय झाला तर विधानभवनात सुद्धा या मनवादी प्रवृत्तीच्या कमरात लाथा घालण्याची ताकद या आंदोलकात असणार आहे। म्हणून आंदोलकांना बळकटी द्या, एवढंच असणारं आव्हान मी करतो आणि थांबतो। जय भीम। मनोज भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।